मित्रांनो, आता आपण पुष्कळशा गोष्टी ह्या दिवसभर आपण देत राहणार आहोत, कारण आपलं हे ठिय्या आंदोलन आहे, आपण इथं उठणार नाहीये, उठायचं तरी आपण ठरवणार आहोत. आणि म्हणून या ठिय्या आंदोलनामध्ये आपल्याला अनेक मार्गदर्शक या ठिकाणी आलेले आहेत, ते मार्गदर्शन करतीलच. परंतु आपल्या या मोर्चाचं, या ठिय्या आंदोलनाची भूमिका देखील इथल्या पत्रकारांना आपली जी भूमिका आहे ती भूमिका, कारण लोक विचार करतील की सुप्रीम कोर्टाने जर आदेश दिला तर मग हा मोर्चा कशासाठी. आम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करत नाही, परंतु आमचा प्रश्न आहे की हे न्यायालय, हे शासन, हे कोणासाठी आहे? हे माणसांसाठी आहे का? मग आम्ही माणसं नाहीत का? हा प्रश्न देखील आमचा आहे. बांधवांनो, सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाला मुख्य कारणीभूत असेल तर इथे शासन व्यवस्था आहे. कोणीतरी उठतो न्यायालयामध्ये जातो, आम्हाला लोकांना त्याची काही खबर नसते. आम्ही आमच्या रुजुटीचा प्रश्न पाहतो. या व्यवस्थेने आम्हाला इथे अडचण झालेला आहे की प्रत्येकाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि म्हणून जगण्याचा मार्ग इथं मिशन असताना आमचं दैनंदिन आयुष्य त्याच्यामध्ये जातं. शिक्षण महाग केलंय, गॅस महाग केलाय, भाज्या महाग केल्या, सर्व आयुष्य आमचं महाग करून टाकलं. आणि म्हणून इकडे यांचे काळे धंदे काय झाले हे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. कोणीतरी उठतो सुप्रीम कोर्टमध्ये जातो आणि सुप्रीम कोर्टमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आमची बाजू मांडायचं कोणी नसतं. आमची बाजू कोणी मांडली पाहिजे? ज्यांचे, ज्यांनी आमच्या टॅक्स वरती पगारी होणं त्या नेमलेला आहे, मग ते तहसीलदार असतील, ते BDO असतील, ते कलेक्टर असतील किंवा ते मंत्रालयाचे सचिव असतील, यांना आपण नेमलेले आहेत. आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशावरचे आपण त्यांना इथं अपॉइंटमेंट केलेलं आहे. हे जनसेवक आहेत. आणि मग त्यांची भूमिका काय आहे? तर यांनी आपल्या बाजूने तिथं मांडलं पाहिजे, परंतु तसे काही मांडणी केलेली नाही. हे फार उदासीन लोक आहेत आणि या उदासीन लोकांच्यामुळे आज आपल्या पिढ्या उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने काल परवा जो आदेश दिला, फक्त गायरणाचा विषय नाहीये, ज्याच्या स्वतःच्या मालकी हक्काची जमीन नाही, शासनाची सरकारी आखारी पण असेल, सार्वजनिक बांधकाम खाती जागा असेल, फॉरेस्टची जागा असेल, ज्या ज्या जागेवरती गायरण जागा असेल, ज्या ज्या जागेवरती अतिक्रमण आहेत, ती या महिन्याच्या अखेर त्वरित निष्कासित करायची आहे. आणि ते निष्कासित म्हणजे घरं उद्ध्वस्त करायची आमची, आणि त्या उद्ध्वस्त करण्याचा खर्च आहे तो देखील आम्ही द्यायचा आहे. आणि एवढंच नाही तर कलम 9 सेक्शन प्रमाणे जर आम्ही पैसे नाही दिले तर आमच्या कार्य होणार आहे. बांधवांनो, हे सगळं होत असताना तिथले असणारे राज्यकर्ते मुळामध्ये जे कोर्ट आहेत त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायची आहे, त्याच्या अलीगस करायचं आहे. परंतु कायदे बनवणारे जे संसद आहे त्या संसदेमध्ये जेव्हा आम्ही आमच्या मताच्या माध्यमातून आमची लोक पाठवतो ते तिथं कोणी बोलायला तयार नाही. काल परवा 2-3 तालुक्यामध्ये 2-3 जिल्ह्यातील आमदार रस्त्यावर आले. तुम्ही रस्त्यावर उतरून काय करणार आहात? तुम्ही संसदेत बोलले गेले पाहिजे, संसदेत बाजू मांडली गेली पाहिजे. आणि म्हणून हे आपण नेमलेले हे जे प्रतिनिधी आहेत हे तुमची आमची शब्दू करत आहेत. आणि म्हणून यांच्या या भूलभुलयाला बळी न पडता आमचं भविष्य, आमच्या पिढ्या प्रभावित होतील यासाठी जागृतीने आपण सगळ्या रस्त्यावर आलो आहोत. म्हणून या आलेल्या सगळ्या जागृत नागरिकांचं केवळ 2 दिवसांमध्ये मोबाईल मार्फत मॅसेज देऊन आणि प्रत्यक्षात थोड्या 2-3 वाड्यांना भेटी जरी दिल्या तरी अनेक गावची मंडळी या ठिकाणी, वडेश्वरच्या गावठाचा विषय फार गंभीर आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये, इंग्रजांच्या कालखंडामध्ये शिंदेवाडीचं गायरानाचा चुकून उपयोग झाला म्हणून त्यांचं गावठण घोषित केलं गेलं. इथले ग्रामस्थ मंडळी वारवर तहसीलदारांना कलम 155 अंडर मिस्टर करेक्शन चुकदृष्टीचं कलम आहे ते तहसीलदारांच्या अंडरमध्ये येतं. त्यांनी फक्त त्यांचा चेहरा बदली करायचा आहे. काय संबंध गावाचा प्रश्न आहे? शिंदेवाडीमध्ये 70-75 घरे आहेत, 75 घरांचा प्रश्न आहे. आणि मग आधीच ते बाधित झालेली मंडळी धरणाच्या बाधित असणारी मंडळी आहेत, पुन्हा त्यांना बाधित करण्याचं काम तुम्ही करत आहात. त्यांच्या मतावरती पंचायत समितीमध्ये मेंबर येत आहेत, विधानसभेमध्ये मेंबर येत आहेत, लोकसभेमध्ये मेंबर येत आहेत. त्यांच्या मतावरती आलेली माणसं ही अधिकृतपणे सत्ता भोगत असतील, परंतु मतं करणारी तिथे राहणारी माणसं अनाधिकृत असतील तर हे आम्ही पण सर करणार. बरोबर की नाही? तुमच्या मतावरती जी लोक निवडून येतात
ते अधिकृत आणि ज्यांनी मत दिली ते अनधिकृत हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता आपण जागृत झालो पाहिजे. मित्रांनो, आम्ही या माध्यमातून तहसीलदारांना विनंती करतोय की माननीय तहसीलदार साहेब, तुमचा कामाचा भार व्याप मोठा आहे. आम्ही वारंवार विनंती करतोय की इथल्या आदिवासी प्रश्न गंभीर आहेत, इथल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गंभीर आहेत. तुम्ही आठवड्यातील एक दिवस किमान त्यांच्यासाठी काढा, त्यांच्या सुनावण्या घ्या. परंतु तुम्ही इतके व्यस्त आहात की तुमच्या व्यस्ततेचा कार्याचा पाळा जर वाचला तर ही जनता काही शांत बसेल असं मला वाटत नाही. कारण या विचारानंतर असं वाटतं मामलेदारमध्ये मोठी पोस्ट, तहसीलदारमध्ये मोठी पोस्ट. मित्रांनो, कुणी मोठा नाही, तो आपल्या तुमच्या आमच्या टॅक्सच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी नेमलेला कर्मचारी आहे, आपल्या सेवेसाठी नेमलेला प्रशासक आहे. आणि म्हणून आमचा अधिकार, आमचा हक्क तो आम्ही अधिकाऱ्यांनी मागितला पाहिजे. आणि या भूमिकेतून सुप्रीम कोर्टाने जरी निकाल दिला असेल, याच्या आधी बैलगाड्याच्या अगेन्स्ट देखील सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आणि म्हणून बैलगाडा शेवटीनांनी रिपिटिशन दाखल करून सुप्रीम कोर्टापुढे पुन्हा सुप्रीम कोर्टाने बैलगाड्याला परमिशन दिलेली आहे. बैलगाडा हा केवळ एका खेळाचा भाग जरी असला तरी खरं म्हणजे आमच्या आयुष्याचा खेळ आहे. आणि म्हणून माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपण निवेदन देणार आहोत. या निवेदनाच्या भूमिकेतून त्यांनी राज्य सरकारला निवेदन द्यावं आणि राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून माननीय सुप्रीम कोर्टासमोर रिपिटिशन दाखल करावी, पुनर्याचिका दाखल करावी. आणि पुनर्याचिकेच्या माध्यमातून इथल्या विधानसभेच्या मेंबरांनी, लोकसभेच्या मेंबरांनी आमची भूमिका मांडावी संसदेमध्ये आणि तिथे सांगावे की इतकी लोक उद्ध्वस्त होणार आहे, ही इतकी मंडळी जर उद्ध्वस्त झाली तर आम्ही कोणाजीवर सत्ता भोगणार आहोत. राजाचं राजपण केवळ जनतेवर अवलंबून असतं. तुम्ही आमदार, तुम्ही खासदार, आम्ही मतदार नसेल तर कुठल्या भरोशावरती? आणि म्हणून केवळ आम्ही आता हे निवेदन थांबणार नाही तर प्रत्येक आमदाराच्या, प्रत्येक खासदारच्या घरावरती आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. कारण दाब विचारणार आहोत, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही आमची तर बाजू मांडली गेली पाहिजे. आणि म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की नाही? पण हे करायचं की नाही एक मताने सांगा. मत दिसत नाही, ठीक आहे, सगळ्यांच्या मताने आहे, बरोबर ना? म्हणून राज्य सरकारने स्वखर्चाने पुनर्याचिका दाखल करावी, आमच्या घरांना संरक्षण द्यावं आणि आहे त्या ठिकाणी ज्याच्या ज्याच्या घराला कायम करावं. अशा प्रकारचं आम्ही सातत्याने निवेदन गेले 2000 सालापासून या तहसील गतीविरोध घेत आहोत. मित्रांनो, शबरी घरकुल प्रकरण तर पाहिली तर इथं असणाऱ्या पंचायत समितीच्या ज्या मॅडम आहेत त्या सांगतात की शासनाचं परिपत्रक आहे, शासकीय जागेमध्ये घरकुल बांधता येणार नाही. तुम्ही शासकीय जागेमध्ये वेगवेगळ्या शासनाच्या योजना राबवता हे तुम्हाला चालतं आणि शासकीय योजना ज्यांच्यासाठी राबवता त्यांची घरं नको तुम्हाला. आणि म्हणून अशी उदासीन व्यवस्था आहे. ही जी वेळ आलेली आहे याला संयुक्तरित्या जबाबदार तहसीलदार आणि गटविकास अधिकारी आहेत. गटविकास अधिकारी इथं जी पंचायत समिती आहे ही अतिशय भ्रष्टाचारी आहेत. आरटीआयचे कार्यकर्ते डीके यांनी सातत्याने जर पाठपुरावा केला तर त्या कार्यकर्त्यावरती खोट्या गुन्ह्यामध्ये जर अडकवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपण यांना दा विचारत नाहीये. इथं पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वांसाठी घरे 2022 परिपत्रकाप्रमाणे जर आमचा सगळ्यांचा सर्वे झाला असता त्या पत्रकामध्ये असं म्हटलं होतं की 2010 पूर्वीची शासकीय अतिक्रमणे कायम करा. आम्ही जर सगळे अनेक पिढ्या तिथे राहत असू तर आम्ही अतिक्रमणाला बाधित राहिलो असतो का? यांनी जर अंमलबजावणी केली असती तर आम्ही अतिशय पात्र झालो असतो आणि माननीय न्यायालयाच्या या निर्णयाला आम्ही बळी पडलो नसतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून या दोन्ही अधिकाऱ्यांना आवाहन करतो की आपण दोन्ही त्या ठिकाणी निवेदन घ्यायचं आहे. आम्हाला सगळ्यांच्या मोर्चेकरांच्या समोर तुम्ही कशाप्रकारचा रिपोर्ट करणार आहात तो रिपोर्ट सांगायचा आहे. या ठिकाणी बांगलीच्या गारण 300 एकर ब्रिटिश काळापासून मागणी पडलेली आहे की 500 एकराच्या वनीकरणामध्ये त्याची अद्याप मोजणी झालेली नाही. एकूण 500 एकर गायरण होतं, त्याच्यापैकी सध्यास्थितीत 47 एकर उपलब्ध आहे, एकूण 292 एकर. तिथं मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे, हे अनेक वर्ष अनेक पिढ्या राहणारी मंडळी आहेत. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जर या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली असती तर आतापर्यंत आम्हाला इथं रस्ते देण्याची वेळ लागली नसती. आणि म्हणून या सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाला सर्वस्व जबाबदार असेल तरी शासन व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था आहे आणि उदासीन राज्यकर्ते आहेत. या राज्यकर्त्यांनी तुमचा आमचा खेळखंडमा मांडला.